आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही भौतिक अथवा रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता संक्रमणाचा संबंध असतो उष्णता ऊर्जा किंवा औष्णिक ऊर्जा ही तशी सहजपणे मोजता येत नाही पण उष्णता वहनामुळे वस्तू अथवा पदार्थांच्या तापमानात होणाऱ्या बदलांचे मापन करता येते तापमान मोजण्यासाठी आपण तापमापी वापरतो तसेच एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्पन्न झालेली किंवा शोषली गेलेली औष्णिक ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात कॅलरी मापी हा प्रामुख्याने अभिक्रियेपूर्वीच्या आणि अभिक्रियेनंतरच्या तापमानातील फरक मोजतो त्यानंतर सूत्राच्या सहाय्याने किती उष्णतेचे संक्रमण झाले हे काढता येते अर्थात तापमाना व्यतिरिक्त अभिक्रियेमध्ये समाविष्ट पदार्थांचे वस्तुमान आणि त्यांचा विशिष्ट उष्मा या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे मी हा ॲल्युमिनियमचा रॉड तापवते आणि या पाण्यात बुडवते पाण्याचे तापमान आत्ता सव्वीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके आहे पाणी आता खोलीच्या तापमानाला म्हणजेच सव्वीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसला आहे काही वेळाने पाणी आणि धातूच्या रॉडचे तापमान समान होईल कॅलरी मापीने धातूच्या रॉडचे सुरुवातीचे तापमान कसे मोजता येईल प्रयोगशाळेतील कॅलरी मापी अगदी अचूक असतो तो कोणत्याही भौतिक अथवा रासायनिक क्रियेमध्ये होणाऱ्या औष्णिक संक्रमणाचे मापन करतो या तांब्याच्या भांड्यात एक ढवळणी आहे या भांड्याला योग्य रीतीने लाकडाचे विद्युत रोधन बसवले आहे एका लाकडी सांगाड्यात किंवा पेटीत हे संपूर्ण उपकरण बसवले आहे तापमापीसाठी एक स्वतंत्र धारक आहे अभिक्रियेपूर्वी आणि नंतरच्या तापमानाची नोंद यात केली जाते स्टँडर्ड कॅलरी ऐवजी आपण थर्माकोल कप वापरून एक साधा कॅलरी मापी बनवूया हा अगदी अचूक कॅलरीमापन करणारा नसेल पण खऱ्या कॅलरी मापीचे कार्य कसे चालते हे समजून घ्यायला आपल्याला ह्याचा उपयोग होईल आपण दोन थर्माकोलचे कप वापरणार आहोत थर्माकोल चांगले उष्णता रोधक आहेत एका कपाचा वरचा थोडा भाग कापून आपण तो थोडा लहान करणार आहोत त्याला तळाशी एक छोटे भोक पाडणार आहोत त्यातून आपण तापमापी घालणार आहोत थर्माकोलच्या कपमधील पाण्याचे वस्तुमान शंभर ग्रॅम इतके आहे तापमान सव्वीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं आहे या ॲल्युमिनियमच्या रॉडचे वस्तुमान आठ ग्रॅम इतके आहे आता हा रॉड थोडा वेळ तापवूया आपण हा तापवलेला धातूचा रॉड पाण्यात ठेवणार आहोत आणि या थर्माकोल कपाने झाकणार आहोत म्हणजेच उष्णता वरून बाहेर पडणार नाही थोड्याच वेळात पाण्याचे आणि ॲल्युमिनियमच्या रॉडचे तापमान हे एक होईल का होय धातूच्या रॉडचे तापमान कमी होईल आणि पाण्याचे तापमान वाढेल काही वेळाने या दोन्हींचे तापमान एक होईल ते आता अठ्ठावीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतके आहे जर आपण असे गृहीत धरले या प्रयोगात आजूबाजूच्या वातावरणात उष्णता गमावली गेली नाही आहे तर उष्णतेतील एकूण फरक शून्य होईल याचाच अर्थ पाणी आणि भांड्यातील धातू यांची औष्णिक ऊर्जा तीच आहे या माहितीच्या उपयोगाने आपण ॲल्युमिनियमच्या रॉडचे सुरुवातीचे तापमान काढू शकू एम हा उष्ण धातू डब्ल्यू या कमी तापमानाच्या पाण्यात बुडवल्यावर क्यू एवढ्या मात्रेची उष्णता संक्रमित झाली आहे आदान प्रदान झालेल्या उष्णतेचे परिमाण एकच आहे वजा हे चिन्ह फक्त उष्णतेचे वहन विरुद्ध दिशेने झालेले दर्शवते किंवा धातू आणि पाणी यांच्यामध्ये झालेल्या उष्णतेचे आदान प्रदान समानच आहे फक्त वजाचिन्ह हे विरुद्ध दिशेने होणारे उष्णतेचे वहन दर्शवते सारांश आपण कॅलरी मापीच्या आवश्यकतेविषयी चर्चा केली आणि साधा कॅलरी मापी बनवला कॅलरी मापी हा प्रामुख्याने अभिक्रियेपूर्वीच्या आणि अभिक्रियेनंतरच्या तापमानातील फरक मोजतो त्यानंतर सूत्राच्या सहाय्याने किती उष्णतेचे संक्रमण झाले हे काढता येते अर्थात तापमानाव्यतिरिक्त अभिक्रियेमध्ये समाविष्ट पदार्थांचे वस्तुमान आणि त्यांचा विशिष्ट उष्मा या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे तुम्ही असाच एक साधा कॅलरी बनवून त्याने भाजलेला चून खडक म्हणजेच कॅल्शियम मध्ये पाणी मिसळले जात असताना पाण्यात मिसळलेल्या त्याचा विशिष्ट उष्मा मोजून बघा पारिभाषिक शब्द भौतिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया कॅलरी मापी कॅलरी मापन ॲल्युमिनियम कॅल्शियम ऑक्साईड